नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केरळमध्ये डाव्यांनी चालविलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे तीव्र निषेध, जिल्हाधिकाऱ्यांस दिले निवेदन. केरळमध्ये डाव्यांनी आपल्या विरोधी विचारसरणीच्या कार्यकर्त्याचे दिवसाढवळ्या हत्या करण्याचे षड्यंत्र सर्रासपणे डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट सरकारच्या आशीर्वादाने चाललं आहे. 14 विधानसभा निवडणुकीत विजयाच्या उन्मादाने या हत्यांचा जोर वाढला आहे. हे सत्य आहे की जिथे कम्युनिस्ट विचारधारेवर आधारित सरकार स्थापन होते त्या राज्यात विरोधकांच्या हत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते यांना ठरवून या राज्यात लक्ष केले जात आहे. डाव्या विचारसरणीच्या या हिंसक विचार कृत्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे निषेध करण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आज आता इथे आम्ही सर्व देशभर जे आंदोलन चालू आहे, 1 मार्चला सगळीकडे देशभरामध्ये आंदोलन झालं की जे केरळमध्ये डाव्या कम्युनिस्टांचा जो हिंसाचाराचा अतिरेक चालू आहे आणि त्या हिंसाचाराचा निषेध म्हणून राष्ट्रीय सुरक्षा मंच, हिंदुत्ववादी सर्व संघटना अशा बॅनरखाली आम्ही आज इथे माननीय राष्ट्रपती महोदयांना या हिंसाचाराचा जो वाढता अतिरेक आहे तो त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिथल्या सर्व तरुणांना न्याय द्यावा. ज्यांच्या विरोधामध्ये कम्युनिस्टांनी आघाडी अत्याचाराचं जे सत्र उघडलेलं आहे त्या सत्राला कुठेतरी आळा बसावा यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंच आणि हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने आज इथे 10 ते 1 असं आम्ही आंदोलन, धरणे आंदोलन आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आम्ही इथे देणार आहोत. त्या दृष्टीने आता आम्ही हे आज इथे आंदोलन भर धिक्कार आणि निषेधाशी सभा त्यासाठी आज आम्ही इथे सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. माझं नाव गिरीश राजेश्वरराव जोशी. मी नांदेड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा कार्यवाह असं या आणि या राष्ट्रीय सुरक्षा मंचाचं निमंत्रण घेण्यासाठी मी आपल्यासमोर या आंदोलनाचा थोडक्यात आपल्याला माहिती देत आहे. केरळमध्ये गेल्या 60 वर्षापासून डाव्या कम्युनिस्टांचा राजवट आहे. कोणत्या स्वरूपात त्यांनी ग्रह खातं आपल्याकडे कायम ठेवलेलं आहे. त्याचा उद्देश एकच आहे की केरळमध्ये जी हिंदुत्ववादी शक्तीची वाढ होत आहे, विशेषतः संघाच्या शाखांचं जाळं संपूर्ण केरळभर पसरतं आणि एकदा संघ वाढला म्हणजे साम्यवादाला तो प्रचंड मोठा धोका आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी 60 वर्षापासून संघाच्या स्वयंसेवकाची अत्यंत पद्धतशीरपणे हत्या चालू केलेली आहे. आज रेकॉर्ड जर घेतलं तर जवळपास 235 संघ स्वयंसेवकांची निर्घृण हत्या केलेली आहे त्यांनी. मग त्याच्यामध्ये संघ परिवारातले संघाचे स्वयंसेवक आहेत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांची अतिशय क्रूर रीतीनं हत्या केलेली आहे आणि हा सिलसिला आत्तापर्यंत चालू आहे. आत्ताच बातमी आली की केरळमध्ये मोठा हल्ला झाला आहे आणि 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले संघाच्या सदस्य. म्हणजे 235 हत्या सत्र होऊनसुद्धा हा सिलसिला थांबायला तयार नाही आणि लोकशाही मान्य असलेल्या देशामध्ये अशी जी हुकुमशाही चालते, गुंड प्रवृत्तीचं राज्य आहे, त्याचा संघ लोकशाहीच्याच मार्गानं, संरक्षित मार्गानं निषेध म्हणून आणि राज्य शासनाला इशारा म्हणून संपूर्ण भारतभर जनजागृती आणि इशारा अशा दुहेरी उद्देशानं धिक्कार सभेचे नियोजन केलं. भाजपा महिला अध्यक्ष डॉक्टर शीतल भालके, महानगर नांदेड. आज आम्ही इथे केरळमधील वामपंथीयाद्वारे जे राष्ट्रीय स्वयंसेवक आहेत, भाजपाचे स्वयंसेवक आहेत, त्यांचा जी हत्या होती आहे त्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि आज आपल्याला आझादी मिळून देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाल्यानंतर जे पाणप्रणाली देशासाठी लढतात त्या लोकांचा असा अमानुष हत्या होत आहे आणि कुठंतरी हल्ला हे थांबलं पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि यासाठी आज आम्ही तुम्ही. व्यंकटेश वाकोडीकर व राजू ओसेकरसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.